देशभरात नावलौकिक मिळवलेल्या आणि 225 कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील सहकार महाश्री काष्टी सेवा सोसायटीच्या कारभारावर गंभीर आरोप करण्यात आलेत. भगवानराव पाचपुते आणि प्रताप पाचपुते यांच्या हुकुमशाही आणि मनमानी कारभारामुळे संस्था बदनाम होतीये. सोसायटी पितापुत्रांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे असा आरोप संस्थेचे सभासद राकेश पाचपुते यांनी केला. आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केलेली होती आणि आशा खंडात नावाजलेली सहकार महर्षी काष्टी सोसायटी या सोसायटीला अनेक प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहे. शिस्तीच्या बाबतीत, कारभाराच्या बाबतीत अतिशय नावलौकिक या संस्थेचा आहे. अनेक लोक बाहेरून या संस्थेत येतात, पण मध्यंतरीच्या काळात काही गैरप्रकार या संस्थेत घडलेले आहेत. त्या संस्थेत मिशनमध्ये कमिशनची घुसखोरी झाली, त्यामुळे या संस्थेला गालबोट लागण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि याच कारभाराची चौकशी व्हावी अशी आम्ही सहकार आयुक्तांमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे. आणि या प्रकाराचा सुरुवात काही दिवसापूर्वी वर्तमानपत्राद्वारे आम्हाला कळालं की संस्थेचे मॅनेजर यांनी संस्थेच्या विरोधात काही तक्रारी दाखल केल्या आणि त्याच्यानंतर संस्थेनी मॅनेजर विरोधात काही तक्रारी दाखल केल्या आणि परत काही कालांतरानंतर त्यांचा आपसात मिटलं आणि कुणीच दोषी नाही असा प्रकार सभासदांसमोर मांडले गेला. त्या प्रकाराची सविस्तर अशी चौकशी व्हावी असं निवेदनात आम्ही दिलेलं आहे. आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या 10 मुद्द्यांवर सहकार खात्यामार्फत निष्पक्ष अशी चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. भगवानराव पाचपुते यांच्यावर जे आरोप केलेले आहेत ते एकदम त्या खरे आहेत. आणि भगवानराव पाचपुते असू किंवा त्यांचे चिरंजीव असू, ते सध्या संस्थेचा कारभार ही खाजगी संस्था असल्यासारखी चालवत आहेत. याचा सहकार क्षेत्राला नक्कीच तडा जाईल किंवा गालबोट लागेल अशा प्रकारची सध्याची वागणूक आहे. मनमानी कारभार त्यांचा चाललेला आहे आणि संस्थेचे कर्मचारी ही खाजगी कामासाठी वापरले जातात, घरगुती कामासाठी वापरले जातात, याचा नक्कीच संस्थेला त्याचं तोटा आहे. भगवानराव पाचपुते हे संचालकांनाही विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप विद्यमान संचालक सर्जीराव पाचपुते यांनी केला. या सर्व प्रकरणाची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी प्राध्यापक सुनील माने यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेचा उद्देश असा आहे, ज्या ठिकाणी सहकाराचा उद्देश हा मिशन आहे, म्हणजे सर्व घटकांची प्रगती करणं, एकमेकांना सहकार्य करणं, परंतु या मिशनलाच तडा गेलेला आहे आणि त्या ठिकाणी कमिशन घुसलेलं आहे. आता या कमिशनमध्ये त्या ठिकाणी असणारी मंडळी, व्यवस्थापक मंडळी असेल किंवा जवळचे कार्यकर्ते म्हणा किंवा संचालक मंडळातील काही संचालक असतील किंवा काही जणांनी त्या ठिकाणी प्रताप केलेले आहेत. आता हे प्रताप काय आहेत हे सविस्तर आम्ही निवेदनात मांडलेलं आहे की जे भगवानराव पाचपुतेंचे चिरंजीव आहेत ते या ठिकाणी संस्थेमध्ये येतात, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं कुठले म्हणजे अधिकार नसताना सुद्धा परदेशवारी करतात आणि त्या व्यवस्थापकाने जे लेखी तक्रार पाठीमागे दिली त्याच्यामध्ये त्यांच्यावरतीच आरोप केलेले आहे की त्यांच्या व्यापाऱ्यांचा त्यांच्याशी संबंध आहे, त्यांचा पत्रव्यवहार होतो. एवढंच नाही तर त्यांनी त्यांचे बँक खात्यावरचे सुद्धा डिटेल दिलेले आहेत की अमुक बँकेमध्ये त्यांच्या खात्यावरती एवढे पैसे जमा झालेले आहेत. हे आम्ही सर्व वर्तमानपत्रामधून आणि त्यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या लेखी तक्रारीमधून वाचलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला त्यानंतर एक जागरूक सभासद यांना त्या संस्थेमध्ये आमचं संपूर्ण कुटुंब असेल, आमच्या सर्व सहकाऱ्यांची ते त्या ठिकाणी सभासद आहे. म्हणून आम्हाला वाटलं की आता या संस्थेमध्ये जो नावलौकिक पावले वाढलेला आहे तो कुठंतरी धुळीस मिळण्यास सुरुवात झालेली आहे आणि ही संस्था टिकली पाहिजे
त्या ठिकाणी माणूस मोठा नाही, कोण काम करतो हा महत्त्वाचा नाही, तर संस्थेचा उद्देश आणि संस्था टिकवण्यासाठी म्हणून आम्ही त्या ठिकाणी जे काही गैरप्रकार घडले त्यांची जी आम्हाला माहिती मिळाली, सभासदमार्फत असेल, कर्मचाऱ्यामार्फत असेल, जे काही आम्हाला माहिती मिळाली ते आम्ही या संस्थेचे काही प्रमुख सभासद आणि पदाधिकारी म्हणून सविस्तर अशी लिखित तक्रार दाखल केलेली आहे, त्यांचे पुरावे त्या ठिकाणी जोडलेले आहेत. तर मी आज आमची वार्षिक मीटिंग, मासिक मीटिंग दरम्यानला होती. तर ह्या मीटिंगमध्ये संस्थेचा फक्त तिरी ताळेबंद पावसा वाचून दाखवतात, आम्ही सर्वजण ती ऐकतो. पण ह्यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की मला ती आजपर्यंत दिवस झालं काय कळलंच नाही, मला ती काय म्हणजे गोष्ट कळलीच नाही मला. मला त्यातून फक्त एकच सांगायचं की संस्थेचा कर्मचारी कामावून काढला जातो आणि कामावकाल्यानंतर आम्हाला जाणं 8 दिवसातून 15 दिवसातून आम्हाला कळतं की हा संस्थेचा कर्मचारी कामावून काढला किंवा एखादा नवीन घेतला. तर तो आम्हाला नवीन घेतल्यानंतर आम्ही काय संस्थेमध्ये काय जर काही गोष्टी जर आणाय गेलो संस्थेमध्ये तर आम्हाला कळतं की हा मुलगा अमक्या अमक्याचा मुलगा हा कामावर घेतला, एवढं हीच कळतं आम्हाला. तर ह्याच्यामधून मला एक ते मला एक पिक्चर आठवला ते निळू फुल्याचा. तर ती बाई वाड्यावर या हे मला एक मुद्दा आठवला, म्हणजे ही मांडळ अशी आहे की जर वाड्यावर जर गेला तर त्याला कामावर घेतला जातो आणि वाड्यावर नाही गेला तर त्याला कामावर काढला जातो, हे काही कळत नाही म्हणजे एवढी अशी मुलाखत आहे. हा नक्की याच्यामध्ये वाड्यावर काय करतं हे काय अजून मला काही कळलं नाही. प्रतिनिधी सुजित गायकवाड, महानगर न्यूज ब्युरो, श्रीगोंदा.